झी 24 तास एक पाऊल पुढे। नाटकानंतर आता वळूया सिनेमाकडे। एखाद्या सिनेमाचा रिमेक होणं तसं काही नवीन नाही, मात्र दिग्दर्शकाने हिंदीत केलेल्या स्वतःच्याच सिनेमाशी साम्य साधणारा सिनेमा मराठीत करावा असं वाटणं म्हणजे नवलच ना। मात्र असंच काहीसं घडलंय कोकणस्थ सिनेमाच्या बाबतीत, पाहूया त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट। रात्री दोन जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली। दिस इज अ प्युअर पॉलिटिकल गेम। रामचंद्र गोविंद गोखले। मध्यम वर्गीय माणसाची कथा, महेश मांजरेकरांचं ड्रीम प्रोजेक्ट। प्रॉव्हिडंट फंड मिळणे की बात करेगा। धन्यवाद, नवऱ्याला माकड बनवले। आज के बाद कोशिश करूंगा कि तुम आई तरह बन जाओ, प्रॉमिस। कोई जरूरत नहीं मुझ जैसा बनने की। क्यों? क्योंकि मैं भी कमजोर हूं। एक सामान्य माणूस, अ कॉमन मैन। काल रात्री दोन जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली। दिस इज अ प्युअर पॉलिटिकल गेम। गडबडल्यात ना कोकणस्थच्या प्रोमो मध्ये विरुद्ध सिनेमा कसा काय असाच प्रश्न पडला ना। मात्र हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। या दोन्ही सिनेमांमध्ये साम्य असल्याचं जाणवतंय। कोकणस्थ सिनेमाचा प्रोमो जर नीट निरखून पाहिला तर विरुद्ध सिनेमाची आठवण नक्कीच होते। तुमसे तो बात करना भी बेकार। रामचंद्र गोविंद गोखले। प्रोमोज मध्ये दाखवण्यात आलेली सोनाली आणि सचिनचे बरेचसे सीन्स अमिताभ आणि शर्मिलाची आठवणही करून देतात। आणि म्हणूनच याबद्दल आम्ही थेट दिग्दर्शक महेश मांजरेकरांना विचारलं। हे तुम्हाला व्हिटॅमिन बघा ना, पण त्याने त्याच्यात काही मला काही गैर वाटत तुम्हाला आठवण आली तर। आणि आय सेड की समवेअर इट इज दिस फिल्म इज इन्स्पायर्ड, कारण मला वाटतं मी मला कधीतरी पुन्हा एकदा अस्तित्व करावं वाटलं आज, कारण मी केला तेव्हा खरंच इट वॉज नाही होती लोक। आज मला हा पिक्चर करताना गंमत वाटली आणि तो खोचक काही नाही, ते नथिंग खोचक अबाउट इट। आय फील आय हॅव डन अ फिल्म आणि तो लोकांनी डिसाईड करावा तो काय आहे। महेश मांजरेकरांनी जरी हिंदी सिनेमातून प्रेरणा घेऊन हा सिनेमा केला असल्याचं म्हटलं तरी कोकणस्थ आणि विरुद्धच्या कथेमध्ये बरंचसं साम्य असल्याचं जाणवतंय। एकूणच काय, एकीकडे मराठीत वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी होत असताना हिंदी सिनेमा मराठीकडून प्रेरणा घेत असतानाही महेश मांजरेकरांना मात्र हिंदी सिनेमाकडून प्रेरणा घ्यावीशी का वाटते हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। शिल्पा आपटे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।